आज सकाळपासून सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने महाराष्ट्रभरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम संघटनांवरती धाडी टाकलेल्या आहेत। या एजन्सीचा धाड टाकण्याचा अधिकार आम्ही असाला मान्य करतो, परंतु त्याच्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून आणि वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की ह्या धाडी आपण कशामुळे टाकल्या, आपल्याकडे असणारं काय यांच्या विरोधात होतं ते असणारं जाहीर करावं, आणि त्याच्याचबरोबर धाडी टाकून आपण असणारे जे कागदपत्र गोळा केलेले आहेत तेव्हा यांच्याकडे निधी किती मिळाला, पैसा किती मिळाला आणि देशविरोधी कारवायांचे कागद किती मिळाले हे येत्या 24 तासांमध्ये या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनी लोकांसमोर मांडावं। 24 तासांमध्ये मांडता आलं नाही तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की भारतीय जनता पक्षाचा असणारा मुस्लिम विरोधी अजेंडा जो आहे तो मुस्लिम विरोधी अजेंडा पुढे करण्यासाठी या धाडी टाकलेल्या आहेत, आणि वंचित बहुजन आघाडी मग या धाडीचा निषेध करते।